अध्यक्ष महोदय, माननीय सदस्यांनी फार सरळ प्रश्न विचारलेला आहे. तीन प्रश्न तर आहे, पण या सभागृहामध्ये मागच्या अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री श्रीमान अजित पवार यांनी स्पष्टपणे असं सांगितलं होतं की चालू बिल भरलं तरी देखील आम्ही कनेक्शन कट करणार नाही. ज्या विभागाची देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुद्दा उपस्थित केला त्याची चर्चा होत नाही तोपर्यंत राज्यातल्या शेतकऱ्यांचे किंवा इतर घरगुती ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडणं ताबडतोब थांबवण्यात येईल. या सभागृहाला काही सँक्टिटी आहे का? या सभागृहामध्ये उपमुख्यमंत्र्यांनी एखादी घोषणा केल्यानंतर त्या घोषणेचं काही महत्व आहे का? अधिवेशन संपल्याबरोबर तात्काळ आपण सरसकट सगळ्यांचे कनेक्शन कापणं सुरू केलंय आणि एका डीपीवर 8 लोकांनी पैसे भरले आणि दोघांनी नाही भरले तरी डीपी काढून घेऊन चालल्या. गावाच्या गाव अशा अडचणीमध्ये आहेत. त्यामुळे आम्हाला पहिलं प्रश्नाचं उत्तर हे पाहिजे की माननीय सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित पवारजी यांनी फ्लोर ऑफ द हाऊस वर दिलेलं आश्वासन हे सरकार पाळणार आहे का? आणि पाळणार असेल तर आजपासून आज पहिल्यांदा तुम्ही कनेक्शन कापणं बंद करा आणि या आश्वासनाप्रमाणे आपण तात्काळ जीआर काढणार आहात. माझा पॉइंट ऑफ ऑर्डर आहे, सन्माननीय मंत्री महोदय अतिशय सुंदर दिशाभूल करत आहेत. ते काय म्हणतात की सगळं होऊन जे त्या बिलामध्ये येतं तेच चालू बिल, असं चालू बिल नाही मान्य, असं नाही म्हटलेलं. तीन महिन्याचं जे बिल आहे ते एक चालू बिल भरलं तरी देखील आम्ही या ठिकाणी कट करणार नाही असं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही काय करताय, व्याज लावताय, सगळं लावताय आणि त्याला चालू बिल म्हणताय. हा चालूपणा आहे, हे चालू बिल नाही आहे, हा चालूपणा आहे. असा चालूपणा करू नका, शेतकऱ्याच्या विरोधात अशा प्रकारे जाऊ नका. सूरज जाधव एक सूरज जाधव आत्महत्या करतोय, रोज असे सूरज जाधव तयार होतील. त्यामुळे अध्यक्ष महोदय, या ठिकाणी फ्लोर ऑफ द हाऊस वर नाहीतर आम्ही अजितदादा पवारांच्या विरुद्ध मध्ये हक्कभंग आणू, आम्ही त्यांच्या विरुद्ध हक्कभंग आणू. कारण हे पवित्र सभागृह आहे, या सभागृहामध्ये दिलेलं आश्वासन हे पाळण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे आम्हाला स्पेसिफिकली पाहिजे की अशा प्रकारे आपण या ठिकाणी अजितदादा पवार यांनी दिलेल्या आश्वासनाचा चालूपणा न करता थेट जीआर काढणार का? माझा पॉइंट ऑफ ऑर्डर हा आहे की माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सर्व विचार करून सर्व आर्थिक परिस्थिती पाहून हा निर्णय या सभागृहात जाहीर केलेला आहे. तो आता तुम्ही बदलणार आहात का? मग कसं सांगा की आम्ही तो बदललाय? आम्ही हे सांगा की उपमुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन सरकार पाळणार नाहीये, आम्ही ते त्या ठिकाणी अध्यक्ष मोरे पाळणार नाही असं या ठिकाणी सांगा. त्यांनी खोलात जाऊनच सांगितलं ना, काय उपमुख्यमंत्री काय खोलात गेले नव्हते, त्यांना समजत नाही, त्यांनी काय पाहिलं नव्हतं. अध्यक्ष महोदय असं नाहीये, ही दिशाभूल चाललेली आहे. अध्यक्ष महोदय सराजी संधी दिली पाहिजे. नाही पण ते उत्तर फिरवत आहेत, अध्यक्ष महोदय फिरवत आहेत. असं नाही, स्पेसिफिक प्रश्न आहे की माननीय अजित दादांनी या ठिकाणी जे आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची पूर्तता या ठिकाणी होणार आहे की नाही, आणि तात्काळ वीज कनेक्शन हे बंद या ठिकाणी कापणं बंद होणार आहे की नाही. अध्यक्ष मध्ये नानाभाऊ पटोले सांगितलेलं आहे, सगळ्या सदस्यांनी तीच मागणी केली आहे. त्यामुळे वीज कनेक्शन कापणं बंद होणार की नाही एवढं स्पेसिफिक आम्हाला पाहिजे. अध्यक्ष एवढं स्पेसिफिक आम्हाला सांगितलं पाहिजे, मंत्री मोदी एवढं स्पेसिफिक आम्हाला सांगितलं पाहिजे. वीज कनेक्शन कापणं बंद होणार आहे की नाही? अध्यक्ष महोदय, या सभागृहाला विचारा, माझं सोडून द्या. या सभागृहातल्या दोन्हीकडच्या सदस्यांना आपण विचारा, असं घडतंय का? तुम्ही करंट बिलामध्ये चालू बिलामध्ये चालूगिरी चालली आहे असं म्हटलेलं नाही. स्पेसिफिक आम्ही मागणी केली होती तीन महिन्याचं बिल करंट बिल मानायचं, ते बिल भरल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी कापणार नाही तसं स्पेसिफिक या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलंय. आता सरसकट कापताय, करंट बिल वगैरे नाही, सरसकट. आणि माझं सोडा, या सभागृहातल्या कुठल्याही सदस्यांनी सांगावं असं होत नाहीये, हे स्पष्टपणे या ठिकाणी होत आहे मंत्री महोदय. त्यामुळे जे आश्वासन मिळालं होतं त्याप्रमाणे तात्काळ आपण या ठिकाणी, अध्यक्ष महोदय असं नसतं तर तुम्हाला समर्थन देणारे राजू शेट्टी साहेब यांनी त्या ठिकाणी जाऊन कार्यालय झालंय, वीज मंडळाचं उगीच झालं नाही, म्हणजे जाणं योग्य नाहीये, मी त्याचं समर्थन करत नाही. पण तुम्हाला समर्थन देणारे राजू शेट्टी साहेब आहेत, त्यांनी जाऊन कार्यालय झालंय. जर तुम्ही सांगता एवढं सोपं असतं तर राजू शेट्टी कशाला त्या ठिकाणी कार्यालय जायला गेले असते? कोणीतरी साप सोडताय, त्याचंही मी समर्थन करणार नाही.
पण अध्यक्ष मोरे का साप सोडले असते? माननीय ऊर्जा मंत्री महोदय आपण लक्षात घ्या, ठीक आहे परिस्थिती खराब असेल काय असेल नेहमीच राहिली आहे. वीज मंडळ कधीच असं नव्हतं, ते आपलं चालू नफ्यामध्ये असतं, बाकी तोट्यातच असतं वीज मंडळ. पण आपण तरी देखील शेतकऱ्यांच्या संदर्भात संवेदनशील असतो, कारण गेले 7-8 वर्ष आपल्या शेतकऱ्यांचे वाईट गेले. कधी अतिवृष्टी आहे, कधी अवर्षण आहे, आता परत गेले 2 वर्ष अवर्ष अतिवृष्टी आहे, 365 दिवस पाऊस पडतो, आपल्या जिल्ह्यात पडलेला आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय आपण वकिलाचं उत्तर देऊ नका, आपण डॉक्टर आहात, त्या डॉक्टरेटचं उत्तर देऊ नका. स्पेसिफिक उत्तर आम्हाला हे पाहिजे की माननीय अजितदादा पवारांनी घोषणा केली होती त्याप्रमाणे तात्काळ विजेचे कनेक्शन कापणं आपण बंद कराल का? हे जे करंट बिल सांगतात, हे जे करंट बिल सांगतात ते 18 महिन्याचं बिल आहे. हे जे करंट बिल सांगतात यांनी काय केलं अध्यक्ष महोदय, ज्या दिवशी थकबाकी सुरू झाली त्या दिवशी पासनचं बिल करंट केलंय. त्यामुळे 18 महिन्याचं बिल आहे. तुम्ही जे करंट बिल म्हणता 18 महिन्याचं बिल आहे, मी बघितलंय, मी तुम्हाला बिल दाखवतो, ते किमान 18 महिन्याचं बिल आहे आणि व्याजासहित आहे, व्याजासहित 18 महिन्याचं बिल. नाही भरू शकत अध्यक्ष महोदय, शेतकरी काय एवढा आहे का अध्यक्ष महोदय, का नाही भरणार तो? त्याचं जर उभं पीक जळत आहे आणि त्याला जर अध्यक्ष महोदय 500-700 रुपये भरायचे असेल नाही भरणार का तो? पण अध्यक्ष महोदय 25-25, 50-50 हजार रुपयाचं बिल आहे अध्यक्ष महोदय. त्यामुळे तुम्ही जे करंट बिल म्हणतात तसं नाहीये, तुमच्या करंट बिलामध्ये चालू बिलामध्ये चालूपणा झालाय. तुम्ही थेट 3 महिन्याचं जे काही कन्झम्पशन असेल त्याचं बिल घ्या आणि या ठिकाणी वीज जोडण्या ज्या आहेत अध्यक्ष महोदय त्या परत जोडा आणि तोडणं बंद करा, अशी माझी आपल्याला विनंती आहे. अध्यक्ष महोदय आपल्या सूचनेचा आम्ही सन्मान करतो, मात्र आज जी भावना ती तीव्र आहे, आपण मार्ग काढायचा प्रयत्न करतात, आपले आभार आहे, पण अध्यक्ष महोदय भावना तीव्र आहे. आमचं म्हणणं आहे उपमुख्यमंत्र्यांना बोलवा आणि तोपर्यंत सभागृह स्थगित ठेवा, अधिवेशन चाललंय, शेतकऱ्यांच्या नजरा या अधिवेशनाकडे लागलेल्या आहेत. त्यामुळे अध्यक्ष महोदय उपमुख्यमंत्री वरच्या सभागृहात असतील तोपर्यंत अधिवेशन थांबवा, कारण अध्यक्ष महोदय आम्हाला आता 2 अनुभव आला. 2 वेळा माननीय उपमुख्यमंत्र्यांनी शब्द देऊन सरकारने पाळलेला नाही, त्यामुळे अध्यक्ष महोदय आता कसा आम्ही विश्वास ठेवायचा? आपल्याला आमची हात जोडून विनंती आहे, आपण आमच्या बाजूने आहात, आम्हाला लक्ष देत आहे, आपल्याला गांभीर्य लक्षात आलाय, पण आमचं म्हणणं आहे की आता हे सभागृह स्थगित ठेवावं आणि उपमुख्यमंत्र्यांना या ठिकाणी बोलवावं अध्यक्ष महोदय, ही आमची आपल्याला विनंती आहे. ते वरच्या सभागृहात असतील तोपर्यंत आपण सभागृह स्थगित ठेवा अध्यक्ष महोदय, स्थगित ठेवावं अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे तोपर्यंत सभागृहाचं कामकाज स्थगित ठेवा. आज या घडीचा सगळ्यात महत्वाचा राज्यातला प्रश्न शेतकऱ्यांचा काही असेल तर वीज बिलाचं वीज कनेक्शन कापणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. शेतकऱ्यांसमोर यापेक्षा महत्वाचा विषय नाही आणि राज्यासमोर शेतकऱ्यांपेक्षा महत्वाचा विषय नाही. त्यामुळे आमची विनंती आहे हे सभागृह स्थगित करा. आज तसंही बघा या सभागृहात कोणीच नाही आहे, रिकामा सभागृह आहे, कोणीच सभागृहात नाही आहे. त्यामुळे माझी विनंती आहे सभागृह स्थगित करावं, माननीय उपमुख्यमंत्र्यांना या ठिकाणी बोलवावं, त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे या ठिकाणी कारवाई अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती आहे. आपण मुश्रीफ साहेब या ठिकाणी आले आहेत, आज आपल्याला बिल मांडायचं, आम्ही तुम्हाला समर्थन देणार आहोत बिलावर. आपण आता पहिले बिल मांडा, ते बिल आपण मंजूर करून घ्या, तोपर्यंत आम्ही कामकाज चालू, मग आम्ही जोपर्यंत उपमुख्यमंत्री येत नाही आम्हाला कामकाज करायचं नाही. आम्हाला आज या प्रश्नाचं सोल्युशन पाहिजे आहे.